हा बघा या ठिकाणी बसलेला आहे कांद्याच्या पोत्याच्या माग, अतिशय शांत असा बसलेला आहे. तर बघूया आता बिग साईजचा म्हणजे अतिशय मोठा असा दामन. तिकडं धरा बरं का, इकडं मी आहे. हा असा खूपच मोठा असल्यामुळं तो बरणीमध्ये बसणार नाही. लक्षात घ्या, याची साईज खूपच लांब आहे. 8 फुटापर्यंत हा साप आलेला आहे. 8 फुट. नमस्कार सर्पमित्र विजय सूर्यवंशी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आलोय रेणावी येथे. आज दिवसातला दुसरा कॉल आहे. तर या ठिकाणी कॉटच्या खाली साप असल्याची माहिती मिळाली. तर बघूयात आता विजय सूर्यवंशी सर्पमित्र कशा प्रकारे त्या सापाला पकडतायत व निसर्गाच्या आदिवासात सोडून देतात. तर या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. हाय हाय का आहे. तर या ठिकाणी आहे. हा बघा या ठिकाणी बसलेला आहे कांद्याच्या पोत्याच्या माग, अतिशय शांत असा बसलेला आहे. तर बघूया आता बिग साईजचा म्हणजे अतिशय मोठा असा धामन. तिकडं धरा बरं का, इकडं मी आहे. अतिशय मोठा असा धामन जातीचा बिनविषारी साप या ठिकाणी आहे. अतिशय मोठा असा हा धामन जातीचा साप. सर्पमित्र करा चालू. बाबा थांबा जरा आता. कसा आहे बाबा, हा जो साप आहे तो धामण जातीचा साप आहे. आणि बघा बिनविषारी मध्ये जर म्हटलं तर बघा अजगरानंतर याचा नंबर लागतो. सगळ्यात मोठा लांब जाड आणि लांब म्हटलं तर बिनविषारी मध्ये अजगर असतो. त्यानंतर या धामण जातीच्या सापाचा नंबर लागतो बघा. आणि बघा की आठवड्याला 6 ते 7 उंदीर खाऊन हा साप आपली मदत करत असतो आणि माणसाला या सापापासून कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. तर बघा मित्रांनो की हा जो धामण जातीचा साप आहे त्याचं इंग्रजी नाव इंडियन रॅट स्नेक असं असतं बघा. आणि शास्त्रीय भाषेमध्ये याला टायस मुकोसा असं नाव आहे. आणि बघा हिंदीमध्ये या सापाला घोडापाचा या नावानं ओळखलं जातं. तर बघा की हे बाहेर काळजी करू नका. तर बघा मित्रांनो की साप हा निसर्गात राहणारा घटक असतो. बाबा सगळं आणलंय जरा थांबा 5 मिनिट. व्हिडिओ चालू आहे, थांबा जरा माहिती देते ते थांबा ऐका. बाबांची शूटिंग घे इकडे वैभव एकदा सांगा. याच्यामध्ये 5 रंग आढळून येत असतात बघा. तर तो बघा आपल्या हातातून सुटून जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे की तो आपल्याला चावण्याचा प्रयत्न करत नाही. बघा की साप स्वतःहून कधीही चावत नसतात. जेव्हा त्यांच्या जीवावरती बेतत त्यांना धोका वाटतो आपल्यापासून त्यावेळी ते स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करत असतात. लक्षात घ्या, कोणताही साप असू द्या कितीही विषारी असू द्या स्वतःहून कधीही चावत नसतो. बघू शकता आपण त्याला पकडलेला आहे. तर त्याला कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर तो बऱ्यापैकी आता शांतच झालेला आहे बघा मित्रांनो. बघू शकताय त्याच्यामध्ये जे 5 रंग येतात, काळा, राखाडी, चॉकलेटी, पिवळा आणि हिरवड हिरवड मेहंदी कलर असतो तो. तर हा राखीसारखा दिसतोय बघा, राखाडी कलर आहे. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी षटकोनी आकाराची त्याच्या
त्वचा आहे बघा मित्रांनो. आणि बघा की महत्त्वाचा एक विषय असतो, मी दरवेळेला सांगत असतो, हा याच्या अगोदर मी एकदा सांगितलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या सापाची गोचिड दिसते बघा, या सापाला गोचिड होत असते बघा. दहामन सापाला मी दुसऱ्यांदा गोचिड दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मित्रांनो की सापांना केस कधीच उगवत नसतात. जर जुनी लोक सांगत असतील की आमच्या इथं मसोबाचा वगैरे नाग आहे, त्याला केस आहे, तर पूर्णपणे शिल्या लक्षात घ्या. त्याला बाहेर गिरा. तर बघा मित्रांनो की सापाला कधीही केस उगवत नसतात, कारण साप हा खवल्याचा प्राणी आहे. लक्षात घ्या, त्याला खवले असतात आणि खवल्यातून कधीही केस उगवत नसतात. जसं की माशाला खवले असतात, माशाच्या खवल्यातून कधी केस उगवतात का? तर नाही उगवत. तसंच या सापाच्या खवल्यातून कधीही केस उगवत नसतात. साप हा अस्तम प्राणी आहे, अंड्या वाटेपिलांना जन्म देत असतो. बघू शकताय, तर आपण हा साप खूपच मोठा असल्यामुळं तो बरणीमध्ये बसणार नाही. लक्षात घ्या, याची साईज खूपच लांब आहे. 8 फुटापर्यंत हा साप आलेला आहे. 8 फुट खूपच मोठा आणि जाडजूड सुद्धा आहे. जर असा समजा साप घरात वगैरे आला, पसारा वगैरे जास्त ठेवू नका, पसऱ्यात जर येऊन बसला तर कृपा करून त्याला मारू नका, कारण साप हे अतिशय महत्वाचा घटक असतात. बघा, जसं की जमिनीवरती गवत उगवतं, गवतावरती किडा बसतो, किडा बिळू खातं, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातं, गरुड मेल्यानंतर त्याचं मातीमध्ये विघटन होतं, त्यानंतर पुन्हा गवत उगवतं. म्हणजे ही अन्न साखळी आहे, अन्न साखळीतला अतिशय महत्वाचा घटक म्हणून साप आहे. लक्षात घ्या, आठवड्याला 6 ते 7 उंदीर खातो. आता उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात. लक्षात घ्या, उष्ट वगैरे खाल्ले म्हणा किंवा नुकसान पण भरपूर होत आहे, आणि त्यांना खाऊन ही आपली मदत करत असते. लक्षात घ्या, आणि उंदराची जर एक नरमादी जोडी असेल तर वर्षाकाठी 850 पिलांच्या वर जन्म घालत असते. त्यामुळं त्यांना खाऊन ही आपली अतिशय महत्वाची मदत करतंय. फक्त त्याच्या साईजमुळे लोक घाबरत असतात. कुणीही घाबरून जाऊ नका, सापांना मारू नका. साप हे आपल्यासाठी खूप उपयोगी असतात. लक्षात घ्या, त्याला आपण ठिकाणी पॅक करून घेतोय. बघा, आपल्याला बघा रणजित भाऊ यादव यांनी कॉल केला, त्यांचंच घर आहे ना? हो, त्यांच्याच घरामध्ये मागाशी त्यांनी सांगितलं होतं साप निघाला होता, तो साप आपण पकडलेला होता. बघा मित्रांनो, आपण त्याला पकडलेलं आहे. सापांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका. बघा, रणजित भाऊ यादव यांचंच घर आहे, त्यांनी मागाशी एक कॉल सांगितला होता दुसरीकडेच रेनावे गावातच, तो सुद्धा धामांचा ते सापून पकडून सोडलेला आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं. तर बघा मित्रांनो, की आता आपण याला तो हाताला पिळ वगैरे मारतोय. बघा, आता महत्वाचा एक विषय सांगायचा आहे की सापचा एक गैरसमज आहे की साप हाताला पिळा जर मारला तर तो सोडत नाही, असा एक मोठा गैरसमज आहे. बघा, हात मी सोडलेलं आहे, परंतु काय करतो की तो शिकार वगैरे करतो ना, फांदीवरून पडू नये म्हणून तो असं पिळ वगैरे मारत असतो. लक्षात घ्या, परंतु पिळ सोडत नाही असा एक गैरसमज मोठा आहे. शिकार वगैरे करताना फांदीवरून एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवर जाताना पडू नये म्हणून तो असं पिळ मारत असतो. लोकांचा एक गैरसमज आहे की पिळ तो एवढा वळून मारतो की त्याचं रक्त चाकळतं वगैरे, असं म्हणजे गैरसमज भरपूर आहे. तर तसं काही सुद्धा नाही, गैरसमज कुणी करून घेऊ नका. ब्राह्मण साप कधीही शेपटी मारत नाही. पायाला पिळ मारून, जनावरांच्या पायाला पिळ मारून अजिबात दूध पेत नाही. साप हा अस्तम प्राणी आहे. उपयोगी इंजाइम्स असतं, तर ते सापाच्या शरीरामध्ये नसल्यामुळं साप कधीच दूध पेत नसतो. तर आपण याला चिकेमध्ये पॅक करून घेऊ. आज रेनावे गावामध्ये एक जीव वाचवलेला आहे. वैभव कुलकर्णी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव, म्हणजे लोक सापाला घाबरणार नाही आणि त्याची हत्या करणार नाही, त्याला मारणार नाही. जय जय महाराज मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण पकडलेला धामण जातीचा साप होता, त्याला आपण नैसर्गिक आदिवासामध्ये कशा प्रकारे जातोय ते तुम्ही बघू शकताय. अतिशय सुंदर येतो साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणार आहे. माझ्या पायातून तो या दिशेला निघून गेलेला आहे.
तर बघा मित्रांनो अशा प्रकारच्या व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.